नमस्कार मित्रांनो या विठ्ठलाच्या रिअलिस्टिक आर्टवर्कचा पहिला भाग आपला कंप्लीट झालेला आहे आणि दुसऱ्या भागाकडे आपण आज वळणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी ह्या आर्टवर्क थ्रू आणि पहिला भाग तुम्ही बघितला नसेल तर तो, तो पहिला भाग बघा कारण त्याच्यामध्ये पण खूप सारे असे डिटेलिंग वर्क आहेत जे तुम्हाला आवडेल तुमच्या आर्टवर्कमध्ये ॲप्लाय करण्यासाठी आणि कसे आपण रिअलिस्टिक एखादा रिअलिस्टिक फोटो आपण रिअलिस्टिक आर्टवर्कमध्ये कन्वर्ट करू शकतो हे मी त्या पहिल्या भागात दाखवलेला आहे आम्ही वर्स रिअलिस्टिक आर्टवर्क बनवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठीच मी तो पहिला भाग घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि त्या पहिल्या भागात खूप सारे डिटेलिंग वर्क असे मी ऑप्ट करून दाखवले आहेत आणि खूप अवघड अशा गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, नसेल, नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि मला काही कमेंट असेल काही समजलं नसेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि मी तो व्हिडिओ रिअल टाईम व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी मी कशा त्या व्हिडिओमध्ये ऑप्ट केलेल्या आहेत ह्या मी त्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण भगत एवढंच कंप्लीट केला होता मित्रांनो आता आपण सेकंड भागाकडे वळणार आहोत आणि सेकंड भाग आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि तो देखील रिअल टाईम व्हिडिओच होणार आहे मित्रांनो कर्टमध्ये आपण जी टेक्निकचा वापर केला होता तीच टेक्निक कंटिन्यू आपण इथे करणार आहोत आणि ती तीच टेक्निक वापरून आपण पुढील स्केच कम्प्लीट करणार आहोत आपल्यासाठी जर हा टेक्स्चर आणायचा असेल तर आपल्याला पहिला लेअर ऑफ करण्यासाठी ग्रे पेन्सिलचा वापर करा करावा लागणार आहे ग्रे पेन्सिल ऑप्ट केल्यानंतरच आपल्याला असा टेक्चर मिळणार आहे कारण आपण इमेज इमेजमध्ये पाहत असाल की इकडे आपल्याला ग्रे टेक्चर दिसत आहे तर ग्रे टेक्चर आपल्याला आपल्या इमेज इमेजमध्ये आणण्यासाठी आपल्याला ले फर्स्ट लेअर ग्रे पेन्सिलचा ऑप्ट करावा लागेल त्याच्यानंतरच आपण असा टेक्चर आणू शकतो तर आपण फर्स्ट लेअर ग्रे पेन्सिल ग्रे पेन्सिलने ऑप्ट करून घेऊया मित्रांनो इथे रेफरन्स इमेज बघूनच आपल्याला ग्रे टेक्स्चर पण ऑ ग्रे पेन्सिल पण ऑप्ट ऑप्ट करायची आहे कारण आपल्याला त्याच्यावरतीच आपल्याला टेक्स्चर आणायचं आहे तर इकडे आपल्याला दिसत आहे की रेफरन्स इमेजमध्ये कुठे कुठे ग्रे ग्रे शेड आपल्याला दिसत आहे दिसत आहे ते टेक्स्चर आणण्यासाठी आपल्याला ग्रे पेन्सिलची वाप वापर करायचा आहे आपण फक्त हा टेक्स्चर आणण्यासाठी बेस लेअर बेस लेअरसाठी ग्रे पेन्सिल चा वापर करणार आहे आपण पहिल्या मध्ये पण आपण ग्रे पेन्सिल ऑप्ट केलेली आहे बेस साठी असा टेक्स्चर आणण्यासाठी तर मित्रांनो मी कसा करतो आहे हे तुम्ही बघा आणि तुम्ही तुमच्या स्केचमध्ये हे अप्लाय करायचा प्रयत्न करा बघा मित्रांनो मी ते फर्स्ट लेअर ऑप्ट केलेलं आहे ग्रे पेन्सिलने तर आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या जे ब्लॅक जिथे डार्क ब्लॅक असे शेड आहेत तिथे आपण डायरेक्टली डार्क ब्लॅक करून घेऊया तर मित्रांनो आपण पाहू शकाल की जिथे डायरेक्टली डार्क डार्क ब्लॅक दिसत आहे तिकडे मी डायरेक्टली डार्क करून टाकतो चांगल्या प्रकारे आपल्याला आपली रेफरन्स इमेज ऑब्झर्व करायचे आहेत मित्रांनो मित्रांनो फर्स्ट व्हिडिओमध्ये मी हा रेफरन्स इमेज दिलेला आहे माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तिकडनं आपण तो रेफरन्स इमेज घेऊन आपण हा स्केच बनवू शकता मित्रांनो तुम्ही इकडे पाहत असाल की जिथे डायरेक्टली डार्क शेड आहेत मी तिथे डायरेक्टली डार्क ऑफ व्हॅल्यू ऑफ करत आहे बघा मित्रांनो इकडे पण डार्क व्हॅल्यूज ऑप्ट आहेत तसेच मी डार्क व्हॅल्यू इकडे पण ऑप्ट करत आहे मित्रांनो हे डा ब्लॅक डार्क व्हॅल्यू ऑप्ट करण्यासाठी मी जी पेन्सिलचा वापर करतो आहे ती वॉटर कलरची ब्लॅक कलर पेन्सिल आहे आपण कलर पेन्सिलची ब्लॅक कलर पेन्सिल पण वापरू शकता असं काही नाही की आपण हीच पेन्सिल वापरायला पाहिजे कारण ही माझ्याकडे अवेलेबल आहे आणि ही पेन्सिल एक्स्ट्रा डार्क असते आपल्या कलर पेन्सिलपेक्षा म्हणून मी ही पेन्सिल वापरत आहे ह्यास ह्या स्केचसाठी मित्रांनो असा टेक्स्चर आणण्यासाठी आपल्याला रोली जेल पेनचा वापर करायला लागणार आहे रोली जेल पेनचा वापर करून आपण असा टेक्स्चर ऑफ करणार आहोत इथे इकडे मित्रांनो ग्रे शेड खूप लाईट झालेला आहे तरी तर इतर मी थोडासा डार्क करून घेतो त्याला तेव्हा आपल्याला रोली जेल पेन वापरता येईल आणि टेक्स्चर ऑप्ट करता येतील आपल्याला थोडासा प्रेशर ॲप्लाय करून मी इथे ग्रे कलर पेन्सिल वापरत आहे आपल्याला ले असे लेअर ऑप्ट करण्यासाठी आपण एक पॉइंटेड पेन घेतलेला आहे ते तो यूज करून आपण असे टेक्चर ऑप्ट करणार आहे मित्रांनो तर बारीक बारीक टेक्चर आहे आप आपल्याला तिथे प्रॉपर त्याला ऑप्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या छोट्या छोट्या डिटेलिंग वर्क पेशन्सने आपल्याला ऑप्ट करायचे आहेत मित्रांनो एखादा रिअलिस्टिक आर्टवर्क बन बनवण्यासाठी आपल्याला डिटेलिंगच खूप महत्त्वाची असते जेवढ्या डिटेलिंग वर्कसाठी तुम्ही टाईम द्याल तेवढं ते रिअलिस्टिक आर्टवर्क सुंदर दिसेल मित्रांनो तर माझ्या मी जसा टाईम देतो आहे तसाच टाईम तुम्हाला द्यायचा आहे आणि छोट्या छोट्या डिटेलिंग डिटेलिंग oh, वर्क uh, तुम्हाला असेच अशाच प्रकारे ऑप्ट करायचे आहेत मग मित्रांनो मी इथे पॉईंटेड झिरो पॉईंट फाईव फाईव्हचा सेलो ग्रिपर पेन यूज करत आहे आणि तुम्ही पण uh, हा झिरो पॉईंट फाईव्हचा पेन वापरू शकता आणि तो वापरून आपण असे टेक्शर आणू शकता आपले रिअलिस्टिक आर्टवर्कमध्ये ॲक्च्युली मित्रांनो हे जे आपल्याला हे जे डॉट दिसतात आहे हे ब विठ्ठलाच्या मूर्तीवर जे रिफ्लेक्शन पडलेलं आहे लाईटचं ते लाईटचे रिफ्लेक्शन आहेत मित्रांनो हे ऑप्ट करणं खूप अवघड आहे आणि मी छोट्या 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 पॉईंट्स पण ऑप्ट करत आहे इथे तेव्हाच माझा रेफरन्स इमेज ॲक्युरेट दिसेल आणि तेव्हाच हे रिअलिस्टिक वाटेल मित्रांनो बघा इकडे मी किती सावकाशपणाने एक 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 एक, एक, एक व्हॅल्यूज ऑप्ट करत आहे इथे तुम्हाला पण असाच वेळ देऊन प्रॉपर आर्टवर्क तुम्हाला बनवायचं आहे मित्रांनो कोणतेही रिअलिस्टिक रिअलिस्टिक आर्टवर्क तुम्ही सहजासहजी बनवू शकत नाही कारण त्या त्यामध्ये एक टास्क असतो असा की आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो त्या रिअलिस्टिक आर्टवर्क बनवण्यासाठी छोटे छोटे पॉईंट जे असतात मी जसे इथे छोटे छोटे पॉईंट्स ऑप्ट करत आहे असेच पॉईंट्स तुम्हाला तुमच्या रिअलिस्टिक आर्टवर्कमध्ये ऑप्ट करा करावे लागतील तेव्हाच ते ॲक्युरेट रिअलिस्टिक आर्टवर्क दिसेल मित्रांनो तर तुम्हालाही असंच करावं लागेल आप ते जेव्हा तुम्ही तुमचे रिअलिस्टिक आर्टवर्क बनवाल तेव्हा मित्रांनो इकडे बघा की अर्ध्या डोळ्यामध्ये ब्लॅक शेड आहे आणि अर्ध्या डोळ्यामध्येच ते लाइटिंग इफेक्ट आहे तर मी अर्ध्या डोळ्याला ब्लॅक व्हॅल्यूज ऑप्ट ऑप्ट करतो आणि मग पुढच्या भागात आपण पुढच्या ठिकाणी मग आपण तसेच व्हॅल्यूज ऑप्ट करूया कानाच्या पण इकडे डायरेक्टली डार्क शेड ऑप्ट केलेला आहे मित्रांनो इथे डार्क शेड दिसत आहे तर तसेच मी डायरेक्टली इकडे आपल्या स्केचमध्ये पण डायरेक्टली व्हॅल्यू ऑप्ट करणार आहे जिकडे जिकडे जसं मला रेफरन्स इमेजमध्ये दिसत आहे तसंच मी व्हॅल्यूज ह्या आपल्या स्केचमध्ये पण ऑप्ट करणार आहे मित्रांनो मला इकडे रेफरन्स इमेजमध्ये थोडासा ब्लूइ शेड वाटत वाटतो आहे तर मी थोडासा ब्लू करायचा प्रयत्न करणार आहे इकडे लाईटली शेड करणार आहे मित्रांनो थोडासा ब्लूइश मला दिसत आहे इकडे तर मी एक लेअर ह्याच्यावरती लाईट ब्लू कलरचा एक लेअर चढवणार आहे जेणेकरून ते प्रॉपर रिअलिस्टिक वाटलं पाहिजे तर आपल्याला मित्रांनो आता हा हा टेक्शर आपल्याला इकडे आणायचा आहे मित्रांनो तर ह्या टेक्शरसाठी आता मी रोली जेल पेनचा वापर करणार आहे कारण इथे डार्क शेड दिसत आहे इकडे आपल्याला रिफ्लेक्शन डार्क दिसत आहे तर त्यासाठी मी रोली जेल पेनचा वापरणार वापर करणार आहे आणि जसे जसे आपल्याला डॉट दिसत आहे जसे जसे डार्क डॉट दिसत आहेत त्या प्रकारे आपल्याला इथे व्हॅल्यूज ऑप्ट करायची आहे रिफ्लेक्शनची परत आपल्याला राहिलेले डार्क व्हॅल्यूज ऑफ करायचे आहेत मित्रांनो आता हे आपण रिफ्लेक्शन केलेले आहेत आणि जिथे आपल्याला करेक्शन करायचं आहे जिथे आपल्याला परत एक डार्क व्हॅल्यू ऑफ्ट करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रॉपर रेफरन्स इमेजसारखा लुक इथे आणायचा आहे त्याच्यामुळे परत एकदा आपल्याला व्हॅल्यूज ऑफ्ट करायला लागतील तर हे आपण जे टेक्शर दिलेलं आहे त्याचीच व्हॅल्यू आपल्याला ऑप्ट करायची आहे जे ह्या टेक्स्चरमध्ये ब्लॅक व्हॅल्यूजमध्ये दिसत आहे आप आपल्याला ती व्हॅल्यूज इथे ऑप्ट करायची आहे मित्रांनो हे जे रोली जेल पेनचं आपण जे ऑप्ट केलेलं आहे रिफ्लेक्शन ते खूप जास्त डार्क दिसत आहे मित्रांनो तुम्ही रेफरन्स इमेज पाहत असाल की इथे खूप लाईट आहे आणि इथे आपल्या ड्रॉईंगमध्ये खूप डार्क झालेलं आहे तर त्याला लाईट करण्यासाठी मी थ आपलं बोटाचा वापर करणार आहे थोडंसं रब करणार आहे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स होऊन जातील आणि जास्त डार्क व्हॅल्यू ऑप्ट दिसणार नाही आपल्याला हलक्या प्रेशरने आपल्याला हे डार्क वॅल्यूज लाईटमध्ये कन्वर्ट करायचे आहेत जास्त प्रेशर लावायचं नाही मिच मित्रांनो हे सिमिलर दिसले पाहिजेत तेव्हाच ते वॅल्यू तेव्हाच ते आपल्याला कोणतीही पण रिअलिस्टिक इमेज ॲक्युरेट वाटेल आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे दोन्ही पण आपले आ, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट दोन्ही पण रेफरन्स आपल्याला सिमिलर वाटत आहे आता तर आपला सेकंड पार्ट आपल्याला कम आपला कंप्लीट झालेला आहे तर आपलं दोन व्हिडिओमध्ये पूर्णपणे चेहरा आपला कंप्लीट झालेला आहे मित्रांनो फर्स्ट पार्टमध्ये मी अर्धा फेस तुम्हाला ड्रॉ करून दाखवला होता आणि सेकंड पार्टमध्ये अर्धा फेस ड्रॉ केलेला आहे मित्रांनो हीच टेक्निक वापरून आपण आपल्या कलर पेन्सिल आर्टव रिअलिस्टिक बनवू शकता मित्रांनो नेहमी हीच टेक्निक वापरा आणि ह्या रेफर हा रेफरन्स इमेज तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली पण मी ह्या रेफरन्स इमेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन आणि फर्स्ट व्हिडिओची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन तिकडून तुम्ही तो व्हिडिओ पहिला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन्ही पण व्हिडिओ पाहून आपण असंच एखादं रिअलिस्टिक आर्टवर्क ड्रॉ कराल अशी अशी माझी अपेक्षा आहे आणि तो व्हिडिओ ड्रॉ करून तुम्हाला काही डिफिकल्टी येते त्या व्हिडिओमध्ये मला कमेंट करा माझ्या कमेंट बॉक्समध्ये आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीला पण शेअर करा जर तुम्ही असंच काही रिअलिस्टिक आर्टवर्क बनवत असाल माझी टेक्निक वापरून तर माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती पण तुम्ही मला नियम करू शकता आणि इंस्टाग्राम आय डी पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन तिकडून मला फॉलो करा आणि मा मला डी एम करा तुमचे आर्टवर्क